या सगळ्या कार्यकर्त्यांची किती तिथे गर्दी होती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। आपण बघू शकतो की आज औरंगाबाद शहरामध्ये जे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे त्या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा आता काही क्षणात या ठिकाणी सुरू होणार आहेत। आपण बघू शकतो की हे जे गेट आहे जे पहिले गेट आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळचं जे पहिले गेट आहे त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता कार्यकर्ते या संपूर्ण ग्राउंडमध्ये आपल्याला जाताना दिसतात। संपूर्ण ग्राउंडमध्ये 15,000 कार्यकर्ते बसतील अशी आसन व्यवस्था केलेली आहे। हे पूर्ण ग्राउंड आता भरायला सुरुवात झालेला आहे। जवळपास ह्या यापैकी 90% ग्राउंड हे भरायला सुरुवात झालेली आहे। अनेक कार्यकर्ते आता या ठिकाणून येतच आहे। मोठा कार्यकर्त्यांचा ताफा सुद्धा या ठिकाणी आपल्याला येताना दिसतोय। काही क्षणात राज ठाकरे या संपूर्ण या ज्या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे त्या सभेस ठिकाणी येणार आहे। मोठ्या संख्येत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते दाखल झालेले आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की गेल्या अनेक दिवसापासून या सभेची चर्चा मोठ्या प्रमाणावर केल्या जात होती। राज ठाकरे आता भोंग्याच्या मुद्द्यावरून जे या जाहीर सभेमधून काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। यावर शिवसेनेकडूनही या संपूर्ण सभेवर टीका केल्या जात होती। 1986 ला पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेतली होती आणि त्या सभेच्या माध्यमातून पहिल्यांदा संभाजीनगर ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आली होती। त्यानंतर बाळासाहेबांची या ठिकाणी विजय अशी सभा नगर परिषदच्या विजय उमेदवाराची सभा या ठिकाणी घेण्यात आली होती। त्यानंतर याच मैदानावर आता राज ठाकरे यांनी या ठिकाणी आपली सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे। काही क्षणात रामा हॉटेलमधून राज ठाकरे या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आपण बघू शकतो की संपूर्ण परिसरात या संपूर्ण सांस्कृतिक मंडळवर आपल्याला मोठ्या प्रमाणात मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही, औरंगाबाद।